आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. आणि माझ्या सगळ्या बहिणींना विनंती करून जातो, मला सगळ्या गोष्टींना आज धावताच परामर्श करायची वेळ आली, पण आता जाताना शेवटचं फक्त 10 ओळी सांगतो ज्या माझ्या सगळ्या बहिणींसाठी असतील. तुम्ही लव्ह मॅरेज करू नये अशा वाईट विचारांचा मी अजिबात नाही. आणि मी तुम्हाला म्हटलं लव्ह मॅरेज करू नका, मी इथून फक्त गाडी पुढे गेली का तुम्ही काय म्हणणार? इथून तुम्ही उठले, मी म्हटलं लव्ह मॅरेज करू नका, तुम्ही म्हणणार अगदी बरोबर. फक्त गेटच्या बाहेर गेले, गुड नाईट पिलू, मी चालले घरी. मग ते सांगायचं तरी कशाला, उगत पानं चोळायची कामं मला जमत नाही. तुम्ही लव्ह मॅरेज करा नाही तर अरेंज मॅरेज करा, पण फक्त मुलगा पाहताना 12 गोष्टी पहा. आणि लव्ह मॅरेजची कारणं वाढण्यामागं मी स्वतः मानसशास्त्राचा प्राध्यापक असल्यामुळे माझ्याकडे एक सर्वे, याला काही अंशी पालक सुद्धा जबाबदार आहे. कारण आज आपल्या मराठवाड्याचे असो नाही तर पुण्यातले पालक असो, मुलाचं कर्तृत्व पाहण्यामध्ये स्वतःची हिमकत दाखवत नाही, त्याच्या बापाची संपत्ती पाहण्यामध्ये त्यांची सगळ्यात मोठी. मुलगी देताना कोणताही बाप मुलाचं कर्तृत्व आज पाहत नाही, त्याच्या बापाची संपत्ती पाहतो. म्हणून मुलीच्या डोळ्यात अश्रू आहे, तिच्या डोळ्यात अश्रू आहे. कधीही मुलगी देताना मुलाच्या बापाची संपत्ती पाहू, मुलाचं कर्तृत्व पहा, आपल्या मुलीचं आयुष्य घडल्याशिवाय राहणार नाही. पण आम्हाला पोरग टोल नाक्यावर होतं, टोल नाक्यावर चहाची टपरी चालवत होतं, चहाची टपरी चालवतोय, येवले सुद्धा चहाची टपरी चालवत होते. पण आज येवलेंची सून व्हायला, चहाची टपरी चालवणाऱ्या पोरगा आम्ही नाही म्हणतो. आम्हाला काय, मी कालच पोरग पाहायला गेलो होतो, त्यांचा बंगला 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 4 एकर इकली तवा बांधला, येड्या फोर व्हीलर आहे, फोर व्हीलर 7 लाख रुपये, 5 लाखाच्या गाडीवर कर्ज आहे. हा विनोद समजू नका. लग्न भातुकलीचा खेळ नाही, 15 दिवसावर तुळशीचं लग्न आलंय. हा लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही, आयुष्याचा मेळ आहे. आपली मुलगी देताना कधीच मुलाच्या बापाची संपत्ती पाहू नका, मुलाचं कर्तृत्व पहा, मुलगी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. पण आज खऱ्या अर्थानं आम्ही पार्टी पाहण्यामध्ये धन्यता मानतो. अहो तुम्ही ज्यावेळी 1,00,000 रुपये खर्चून मुलीचं लग्न करता, पण बापाच्या पैशा उन्मत्त झालेलं पोरग जर दारुडं व्यसनी निघालं ना, त्या मुलीला असं कधीच वाटत नाही. माझ्या वडिलांनी मला डोलीत बसून पाठवलं, तिला वाटतं सबंध आयुष्यासाठी माझ्या वडिलांनी मला तिरडीवर झोपवलं. लग्न भातुकलीचा खेळ नाही हो, त्यामुळे आपली मुलगी देताना खऱ्या अर्थानं विचार करा, मुलाचं कर्तृत्व पहा, मुलाच्या बापाची संपत्ती पाहू नका. आणि खऱ्या अर्थानं जर मुलाच्या बापाची संपत्ती पाहून दिली ना, करोडपती पोरगा असू द्या, बाप करोडपती असू द्या, पण पोरग नालायक निघालं तर करोडपतीवरून कंगालपती व्हायला वेळ लागणार नाही. आणि पोरग कंगालपती असू द्या, पण स्वतःच्या सामर्थ्यावर जगणारा असू द्या, एक दिवस करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही, करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही. आता सध्या आमच्या सगळ्या मुलींची अपेक्षा आहे, आम्हाला शेतकरी नवरा चालत, आम्ही आलो शेतकऱ्याच्या पोटी, पण इथं आल्यापासून आता आम्हाला शेतकरी नवरा चालत, पण शेतकरी नवरा चालत नाही. पण कितीही मोठी नोकरी असू द्या, 7-12 असल्याशिवाय आम्ही पोर देत, 7-12 असल्याशिवाय आम्ही पोर. मग 7-12 काय लागत तुम्हाला, कारण तुम्हालाही माहिती उद्या नोकरी गेली, कमीत कमी ती काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मी एक मुलाच्या नात्याने विनंती करतो, जर काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणार माझं शेतकऱ्याचं पोरग त्या पुरीला उपाशी मारेल का, मारेल का? खऱ्या अर्थानं हात जोडून एक विनंती करतो. अहो जी मुलगी बापाच्या इथं तिला आयुष्यभर कधी दुधाचा चहा मिळाला नाही, ती सुद्धा म्हणती माझा नवरा करोडपती, करोडपती नवरा करोडपती नक्की करा. पण तो पैशानं करोडपती कधी करू नका, तो ज्ञानानं करोडपती करा, एक दिवस तो अब्जाधीश झाल्याशिवाय राहणार नाही, अब्जाधीश झाल्याशिवाय राहणार. आणि प्रत्येक माझ्या बहिणीला विनंती आहे, लग्न करताना आजपासून यांचं ऐकू नका, मी सांगतो या भावाचं तेवढं ऐकून जा. मुलगा पाहताना पहिल्यांदा 10 गोष्टी पहा. पहिली गोष्ट, त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल, तो तुमचं मन जिंकणारा असावा. दुसरी गोष्ट, 36 गुणांचा विचार नंतर करा, पहिली त्याची मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन HIV टेस्ट करून आणा. तिसरी महत्वाची गोष्ट, तो खऱ्या अर्थानं केस त्याला काळे असले, केस लाल असले तरी चालेल, पण हुंड्यासाठी जाळून पडून लाल करून तो मारणारा नसावा. चौथी गोष्ट, त्याच्या डोक्यावर एकही केस नसला तरी चालेल, विमानतळ उघडा असेल तरी चालेल, पण त्याच्यावर पोलीस डिपार्टमेंटची एकही केस नसावी. पाचवी गोष्ट, तो चटणी भाकर खायला घालणारा असावा, पण कर्ज काढून पंच पक्वांना घालणारा मात्र नसावा. सहावी गोष्ट,
खऱ्या अर्थानं त्याच्या जीव तो लेझिम खेळण्यात तरबेज असावा, पण संध्याकाळी 11 पुढे लेझिम खेळत घरी येणारा मात्र नसावा. आठवी गोष्ट, तो शिवरायांसारखा लढवय्या असावा, पण आचाट विचाट पांचाट रोगांना दगावणारा नसावा. दहावी गोष्ट, तो अण्णा भाऊ साठेंसारखा पोवाडा गाणारा असावा, पण घरात बसून आचाट विचाट शिव्या देणारा नसावा. 11 गोष्ट, खऱ्या अर्थानं तो संभाजीराजांसारखा वाघाला पाडणारा असावा, गुटख्याच्या पुढ्या गावातल्या चौकात बसून तराटर फाडणारा नसावा. आणि 12 महत्वाची गोष्ट, भक्त पुंडलिकाप्रमाणे तो आई वडिलांची सेवा करणारा असावा आणि दोन भावांमध्ये प्रेम करणारा असावा. एवढ्या 12 गोष्टी फक्त तुम्ही लग्न करताना पहा. आपली मुलगी ही जीवनामध्ये दुःखीत अंतकरणानं पुन्हा माघारी येणार नाही. आणि बाळांनो, तुमच्या सासरी तुम्ही कधी दुःखी होणार नाहीत, एवढं फक्त आजच्या कीर्तनातून तुम्ही शेवटी घेऊन जा.